एकविसाव्या शतकात तंत्रज्ञान संगणकाच्या युगात जगातील वेगवेगळ्या देशांमधील आदिवासी समाज उपेक्षितांचे जीवन जगत आहे गरिबी अज्ञान आरोग्य सुविधांचा अभाव बेरोजगारी मजुरी अशा अनेक समस्यांनी हा समाज ग्रासलेला आहे त्यामुळे संयुक्त राष्ट्रसंघाने आदिवासी समाजाच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीने सण एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून नऊ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिवस म्हणून विश्वभर साजरा करण्याची घोषणा आपल्या महासभेतून सर्व सहभागी देशांना केली आपल्या भारत देशातील संविधानामधील सर्वाधिक अनुच्छेद आदिवासी समाजाच्या हितरक्षणासाठी आहेत आदिवासी लोकांची चित्रकला शिल्पकला नृत्यकला प्रत्येकाचे मन अचंबित करते आदिवासींनी खऱ्या अर्थाने पूर्वीपासून जंगलाचे रक्षण केले जंगलाचा समतोल राखण्याचे काम केले आदिवासी निसर्गाला दैवत मानतात त्याचबरोबर काही आदिवासी स्वातंत्र्य सैनिकही होते इंग्रजांच्या काळामध्ये आदिवासींचा जमीन आणि जंगलावरील हक्क हिरावला गेल्याने त्यांचे जीवन परावलंबी झाले त्यामुळे त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागले पण पेसा कायद्याने आदिवासी समाजाला त्यांचे अधिकार पुन्हा बहाल केले जमीन हस्तांतरावर निर्बंध संपादन व पुनर्वसन कृषी गौण वन उपज लघु जलसाठे गौण खनिजे बाजार व्यवस्थापन गावाचा विकास अंमली पदार्थांचे नियमन इत्यादी तरतुदी पेसा कायद्यात अंतर्भूत असून ग्रामसभेला पूर्ण अधिकार दिले आहेत कधीकाळी आदिवासी समाज म्हणजे जंगलात राहणारा वस्त्रशून्य किंवा अर्धवस्त्र समाज असणारी ओळख आता आदिवासी समाजाने पुसून टाकून मुख्य प्रवाहाची वाट धरली आहे या समाजातून शिक्षित आणि स्पर्धा परीक्षांमध्ये नैपुण्य दाखवणाऱ्यांचा टक्का आज वाढत आहे अनेक समस्यांना तोंड देत वर्तमानातून उज्ज्वल भविष्याकडे हा समाज आज जात आहे हे नक्कीच आशादायी चित्र आहे